बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका जो गुजरात आणि महाराष्ट्र या सीमेलगतचा तालुका आहे, या कळवण तालुक्यातील पश्चिमेकडच्या भागात मुसळधार ते अतिवृष्टी झाल्याने 2-3 दिवसापासून ज्या नद्या आहेत, पश्चिमेकडच्या ज्या नद्या आहेत, तांबडी नदी व गिरणा नदी, या तुडून भरून वाहत आहेत आणि या गिरणा नदीच्या उगमस्थानी असलेला चनकापूर धरण हा आज 50% भरलेला आहे, जो काही दिवसापूर्वी पूर्णपणे कोरडा ठाक पडलेला होता, मात्र अतिवृष्टी झाल्याने फक्त 2-3 दिवसात या धरणाची पाण्याची क्षमता ही 50% जाऊन पोहोचली असून या ठिकाणी वरच्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस चालू असल्याने या ठिकाणी या ठिकाणी जे कर्मचारी आहेत धरणाचे यांनी निर्णय घेऊन आणि 2068 क्युसेक पाणी हे खाली विसर्ग करण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी सध्या आजपर्यंत 50% पाणी हे भरलेलं आहे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राइब करा.